राजीनारायण जी प्रश्न ने आता सर्व कार्य सभागृहामध्ये सगळेच कार्यवाही आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीबरोबर तालुका तालुक्यातल्या येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तन करण्याचा संकल्प घेऊन येणारे आलेले माझे सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, लोकसभेच्या या प्रवास योजनेच्या अंतर्गत भारत सरकारमधील अतिशय सक्षमपणे यांनी या जनशक्ती आणि अन्न प्रक्रिया मंत्रालयाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि केवळ स्वीकारली नाही प्रभावीपणे त्या खात्यासाठी काम करत आहे. आज आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर कालपासून ते आले. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. की थोडक्यातच माझं भाषण सुरू करण्यापूर्वी त्यांचा परिचय करणारे कार्यकर्ता माहीत पाहिजे. माननीय प्रहलाद पटेल साहेब पाचव्यांदा लोकसभेवर निवडून गेले मध्य प्रदेश राज्यातून. मग जबलपूर जे आहे 1989 साली पहिल्यांदा मात्र खासदार पिढ्याने निवडून गेले आणि त्यावेळी आदरणीय सध्या अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या मंत्रिमंडळाचे राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. त्यावेळी आदरणीय खासदार साहेब सुद्धा त्या मंत्रिमंडळात होते. हा त्यांचा त्यावेळेचा आपला अतिशय जवळचा परिचय आहे. त्याचवेळी कैलासवरचे डॉक्टर दौलतराव आहेत राहुलजींचे पिताजी, हे त्याच काळात खासदार होते. म्हणून तो एक आपला अतिशय मला तर घरगुती परिचय सुद्धा आपल्याला करून द्यायचा. मी गेले कालपासून त्यांच्या सांगत आहे. अतिशय प्रत्येक गोष्टीचा बारकावा पक्षाच्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या करता येणाऱ्या त्यांच्या सूचना आणि अनेक नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आणि त्यामुळे त्यांची आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रभारी निवड होणं त्यांची निवड होणं हे मला वाटतं अतिशय योग्य असं योग्य अशी निवड केंद्रीय नेतृत्वाला केलेली आहे आणि त्यांचा जर कामाचा वेग पाहिला तर मला वाटतं त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की 100% भारतीय जनता पक्ष घेण्याची आना चाहिए आपका हौसला आपका आत्मसात देखे मैं आपको आश्वासित करता हूँ कि किसी चीज में आपने जो अपेक्षा व्यक्ति की वो पूरी हम पूरी करेंगे. मैं आपको विश्वास के साथ कहना चाहता हूँ. मुख्यमंत्री फडणवीस यांना समोर सर्वांना बोलले जाताना आहे मराठी बोलू तरी मराठीने बोलू तरी खरं तर आज आपल्या या ग्रामीण भागातील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांचं संमेलन आहे आणि या सगळ्या येणाऱ्या पत्रामध्ये वेगळ्या योजनेतून जनमानसाच्या जीवनामध्ये बदल करण्याच्या संबंधीचे निर्णय आपले लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतले ज्याचा उल्लेख माननीय राऊतजींनी केला, आरोग्य डॉक्टर रोडीताई लिंबुजेंनी केला. या सगळ्या योजनेची अंमलबजावणी करण्याचं दायित्व ज्या राज्य सरकारने उचललं ते महाराष्ट्रामध्ये असताना या अनेक वर्षाच्या काळात हे महाविकास आघाडीचं जे गडबडी सरकार होत या सरकारमुळे लोकांच्या पर्यंत योजनेचा योजने प्रभावीपणे जाऊ शकत नाही. म्हणून मी नेहमी सांगा ते महाविकास आघाडी सरकार नाही ते महाविकास आघाडी सरकार आणि त्या भावनेनं अतिशय
या सगळ्या योजनेची अंमलबजावणी करताना या मागच्या 2 वर्षामध्ये मी मागे एकदा बोललो होतो, कोविडच्या काळामध्ये जनतेला उभं राहण्याचं दायित्व ज्या सरकारचं होत ते महाराष्ट्राचं महाविकास आघाडी सरकारनं जनतेला वारंवार करून दिलं दुसरा काळ पाहिजे. अशी एक योजना नाही की ज्या योजनेमुळे सामान्य माणसाला सरकारचा आधार वाटतो आणि त्यामुळे देशाच्या प्रत्येक नागरिकाचं लक्ष फक्त आदरणीय मोदी साहेबांकडे. तर आतापर्यंत माझे 8 वर्षामध्ये देशाचे प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर ज्या वेगवेगळ्या योजनेतून त्यांनी जनतेला उभारी देण्याचं काम केलं, सामान्य माणसाच्या पाठीमागे विकासात्मक कामातून तर आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या उभं करण्याचं काम केलं. त्यामुळे आता प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या शिवाय तरी आता पर्याय राहिला नाही हा एक दृढ विश्वास निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे खरं आज असे नाही भारत सरकारकडे आदरणीय मोदी साहेबांनी बरोबर तर म्हणजे लसीकरणाचा कार्यक्रम तसा जवळजवळ मोठ्या प्रमाणात राबवला गेला. मोफत धंदे देण्याच्या योजना आता लोकांच्या पर्यंत जाऊन जनतेला आधार देण्याचे काम आहे. वेगवेगळ्या पेट्रोल डिझेलच्या सध्याच्या आपल्या विद्यमान सरकारने दर कमी करून तो एक मोठा आधार लोकांना दिला. राज्य सरकार बदलल्याबरोबर लोकांच्या किती अपेक्षा वाढल्या तुम्ही सांगण्याची गरज नाही. 2.5 वर्ष मी प्रत्येक गावात जात होतो लोकांची सुटकीचे रेपात होते. सरकार सरकार नावाची व्यवस्था राज्याची नाही नव्हती. सरकार बदलल्याबरोबर लोकांचे चेहरे बदलले. 2 प्रकारचे चेहरे लोकांचे, जे आपले जे चेहरे होते लोकांचे सुखी होते ते प्रफुल्लित झाले आणि काही चेहरे आधारात होते ते उजाडा झाले. अशी बदल परंतु या सगळ्या बदलाचा परिणाम काय आज नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर गेल्या 2021 ची रक्कम अजून शेतकऱ्यांची सरकारला आपत्ती घ्यायची. मला काही शेतकरी भेटले की पंचनामे पाहिजे, मला मदत मिळाली पाहिजे. त्यांना विचारलं मी 2021 ची मदत मिळाली का? नाही मिळाली. म्हणून तुम्ही 2021 ची मदत मिळाली म्हणून मिळाली म्हणून त्यांच्या मागच्या सरकारच्या मंत्र्यांकडे आमदारकडे तुम्ही गेला होता का? त्यांनी आमदारांना जायचं बरं ते मुंबई घरी यायला तयार जायचं बरं रामकृष्णा निर्मात्याने 2021 ची मदत नाही घेत परंतु 2022 माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 2.5 हेक्टर त्या तिकीट करून 3 हेक्टर मदतीची रक्कम वाढवली. मला वाटतं आता 3,500 कोटी रुपयाची पहिली रक्कम ही आता आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा व्हायला सुरुवात होईल. तुम्ही चिंता करू नका. शासन तुमच्या गिऱ्या ठिकाणी 13,800 रुपये, बागायती ठिकाणी 27,000 रुपये आणि बहुवार्षिक ठिकाणी 36,000 रुपये अशा प्रकारची योजना अशा प्रकारची रक्कम आपल्या सरकारने द्यायची. मुद्दा मी सांगत होतो की या सगळ्या कामामध्ये योजना अनेक किती तसं आदरणीय प्रल्हाद पटेल साहेब ज्या शेती खात्याचे मंत्री आहेत हर घर जल ही आदरणीय मोदी साहेबांनी योजना भारतात 2024 मध्ये सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे, स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. आज त्या योजनेची अंमलबजावणीची जबाबदारी सगळी जबाबदारी आदरणीय पटेल साहेबांची. परंतु मागच्या 2.5 वर्षात दुर्दैवाने मागच्या सरकारकडून झालं नाही पण आपलं या सरकारचा प्रयत्न आहे. आणि मी आदरणीय प्रल्हाद पटेल साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने सांगू इच्छितो की हमारी महाराष्ट्राची सरकार पूरी लगन से आपके आपका जो कार्यक्रम है हर जल का पूरी मेहनत से आपका कार्यक्रम निश्चित रूप में पूरा करेगी. मैं आपको आश्वस्त करना चाहता हूँ. अपने काय वॉटर सप्लाई स्कीम आहे 30 कोटी 25 कोटी 30 कोटी
फोटो बनाने म्हणजे सगळ्या चोराच्या उलट्या बाबा करायचं काही नाही. दुसऱ्याच्या योजनेच्या करता दुसऱ्या योजनेच्या मग दुसऱ्या योजना त्यांनी मंजूर केल्या तर आपले फरक लागले आपले फोटो लावायचे फोटो लसीकरण कुणी केलं बाबा कुणी दिलं फोटो कोणी लागले बाबा तो प्राथमिक आरोग्य दिलं धान्य मग फोन धान्य कुणी दिलं फोटो लागले कोणाचे. आणि आता या वॉटर सप्लाय स्कीमच्या जेल तुमच्या जल जीवन मिशन मध्ये जी आता स्कीम मंजूर झाल्या पैसा केंद्राला फोटो यायचे त्यांच्या घरात पैसे देतात द्यायला मिळाले अशा प्रकारे क्रीडा ड्रिंकवर वाढले. तर आता हे घरातूनच पैसे द्यायला लागले अशा प्रकारचे चित्र निर्माण केले. आणि माझी कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे आपण आग्रही जे आग्रह भूमिकेने काम करण्याची गरज जे केंद्राने दिलेलं आहे जे भारतीय जनता पक्षाने दिलेलं आहे ते लोकांच्या पर्यंत नेलं पाहिजे. तिथे दुसऱ्याचा शिंगा करून आपला कार्यक्रम लोकांपर्यंत जाणार नाही. आपण फक्त शिंगा करायला आलो नाही आपण खऱ्या अर्थाने लोकाभिमुख कार्यक्रम काम करतो ना लोकांच्या विकासाची काम करतो ना हे आदरणीय मोदी साहेबांची योजना आहे हे आपल्या लोकांच्या पर्यंत सांगण्याचे काम आपण सगळ्यांनी करतो. मोठी जबाबदारी आपल्यावर आता सुरुवात झालेली आहे दौऱ्याची. प्रत्येक तालुक्याच्या दौऱ्यामध्ये आदरणीय पटेल साहेब आपल्या गावाचं मूल्यमापन करतात. सर तू बघा ना मी आलेले दौरे त्या हातामध्ये नाही हर कार्यकर्ता काम मूल्यमापन आणि घोषणाबाजी काम नाही केले. दुसरे की निंदा करते हम अपना कर्तव्य भूल नहीं पाए हमें भूलना नहीं है. निंदा तो शिंदे वर्षाप्रमाणे शिंदे तो सगळे ते सगळे करते पण प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी दिलेल्या योजनेचे फायदे लोकांच्या पर्यंत गेले नाही सामान्य लोकांच्या पर्यंत गेले नाही. हे सगळे वाहू कसकर हे सगळे माफियावाले हे जाऊन लोक सांगतात आपलं आहे. आता तुमचे क्रेसर पण झाले मिसळ
ये आपण पूजा पाडण्यामध्ये घेऊन जाला मी इतकी काय परंपरा झालेली आपल्याला प्रत्येक जाऊन काम करावं प्रत्येक पदाधिकाऱ्याची जबाबदारी आहे पश्चाता काय म्हणून मी बोलतोय उद्याचं काळ फार मोठं आव्हानात्मक आहे उद्याच्या निवडणूक काय जिल्हा पद्धतीने जिंकायच्या पंचायत समिती जिंकायचे आहे नगरपालिकेचे जिंकायचे आहे या नगरपालिका कुठल्या 6 महिने ध्यान निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 100% मार पाहिजे लोकसभा सोडून आदरणीय देवेंद्रजींनी आपल्याला 45+ लक्ष महाराष्ट्र दिलेलं आहे 45+ मध्ये आपला शिर्डी लोकसभा मतदार मोदीजींचे फुगारांचे मात्र निवडून आले ते मधल्या काळात कुठं काय झालं आता परत त्यांना मोदीजी आठवण होणार आहे तर त्यावेळी आता तो निर्णय पक्षाने घ्यायचा आहे पार्टीने तय करणं आहे की तो खरा करणं आहे हा आपको आश्वासित करते हे शिर्डी लोकसभा मतदारसंघ नगर का मतदारसंघ दोन्ही भारतीय जनता पार्टी काही म्हणतो तुम्ही काय अमृत काल सुरू अपेक्षा बड़ी है केंद्राकडून असेल राज्य सरकारकडून असेल निश्चितपणे लोकांच्या आकांक्षा पूर्ण करायला आम्ही कटिबद्ध आहोत परंतु त्याचबरोबर ज्या सरकारने तुम्ही अधिकारण्याचा दृष्टिकोन मागला त्यावेळी सरकारने एखादी विनंती दिली सरकार म्हणून आम्ही त्या पक्षाचं काम करतो त्या पक्षामध्ये आपल्याला विनंती करतो त्याच समितीने त्याच तारखेने आपण भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा नवी उभारणीचं काम सगळ्यांनी करावं अशी विनंती करतो पुन्हा माझे आदरणीय प्रदेश प्रल्हाद पटेल साहेबांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने आपल्या जिल्ह्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट